मंडळी दिवसाची सुरुवात म्हटलं की चहा किंवा कॉफीने भरलेला कप हा हा यातही आपल्यापैकी अनेक जण दुधाचा चहा कोरा चहा कॉफी ग्रीन टी आणि लेमन टी घेतात आता याही पलीकडे जाऊन हल्ली एक नवीन ट्रेंड सुरू झालाय तो घी कॉफी आणि घी चहाचा अगदी सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत या ट्रेंडला सगळेच फॉलो करतायत पण आता हीच घी कॉफी किंवा घी चहा हा काय प्रकार आहे आपल्या आरोग्यासाठी ते किती फायदेशीर आहे आणि याचं सेवन करणं योग्य आहे का याच प्रश्नांची उत्तरं अगदी थोडक्यात आणि सोप्या शब्दात जाणून घेऊयात आयुर्वेदामध्ये तुपाचे अनेक फायदे आपल्या शरीरासाठी सांगण्यात आलेत शिवाय घरात आई आपल्याला वारंवार तूप खा असं सांगते पण आपल्यापैकी अनेक जण तुपाचं सेवन करत नाहीत आता घी कॉफी म्हणजे काय तर तूप आणि कॉफीचं मिक्सचर यालाच बुलेट प्रूफ कॉफी असंही म्हटलं जातं घी कॉफी हा काही नवीन ट्रेंड नसून हा जुनाच ट्रेंड पुन्हा एकदा आपल्या देसी स्टाईल मध्ये आपल्या दैनंदिन जीवनात वापरण्यात येतोय आधी बुलेट प्रूफ कॉफी मध्ये बटर आणि कोकोनट ऑइल वापरण्यात यायचं आता याचं लॉजिक काय तर कोकोनट ऑइल मध्ये मीडियम चेन ट्रायग्लिसराईड असतात जे आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या फॅटी ऍसिड्स मध्ये अगदी सहजपणे ब्रेकडाऊन होतात त्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते घी कॉफीचं सेवन हे किटो डाएट फॉलो करणारे जास्त प्रमाणात करतात आता किटो डाएट म्हणजे काय तर किटो डाएट मध्ये कार्ब्सचं प्रमाण हे सगळ्यात कमी असतं फॅट सर्वाधिक प्रमाणात तर प्रोटीनचे स्तर हे फॅट आणि कार्ब्सच्या मध्ये मीडियम लेवलला असतात आणि हे डाएट फॉलो केल्यास वेट लॉस व्हायला मदत होते आता आपण सुरुवातीला तुपाबद्दल बोलूयात तुपामध्ये हेल्दी फॅट म्हणजेच ओमेगा थ्री सिक्स आणि नाईन असतात शिवाय तूप हे हेल्दी मेटाबॉलिझम करण्यास मदत करतं कार्डिओ सिस्टीम सुधारतं ब्रेन फंक्शन्स म्हणजेच मेंदूचं कार्य सुरळीत करण्यासही मदत होते शिवाय सांधेदुखीपासून आपल्याला आराम मिळतो तुपामध्ये ए ई आणि के असल्यामुळे तूप हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारा महत्वाचा घटक आहे तर कॉफी हे एनर्जी बुस्टिंग बिबेरेज आहे कॉफीत असणारा घटक कॅफिन आणि तूप हे मिक्सचर एनर्जी ड्रिंक म्हणून काम करत याच कॉफीमुळे तुम्हाला दिवसभराची एनर्जी मिळते घी कॉफी किंवा घी चहा घेतल्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रासही कमी होतो तुपामध्ये एक शॉर्ट चेन फॅटी ऍसिड असतात जे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात त्यामुळे जळजळ कमी होते आणि म्हणूनच घी कॉफी प्यायल्याने आपली पचनक्रियाही सुधारते महत्वाचं म्हणजे या कॉफीचं सेवन केल्यास यात असणाऱ्या अँटी मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यासही मदत होते कॉफी मेंदू आणि ऑर्गॅनिक टिश्यूच्या दुरुस्तीसाठी उपयुक्त असते याशिवाय उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठीही याचा उपयोग होतो तर घी कॉफी हाडं मजबूत करण्यासाठी देखील फायदेशीर आहे धावपळीच्या आयुष्यात अनेकांना डिप्रेशन येतं जर तुम्ही कॉफीमध्ये तूप टाकून प्यायलात तर तुमचं मानसिक आरोग्य सुधारतं शिवाय अवेळी लागणाऱ्या तूप आणि कॉफीचं सेवन करणं हा रामबाण उपाय मानला जातोय कॉफी मध्ये भुकेवर नियंत्रण मिळवता येतं तूप आणि कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असल्यामुळे याचा फायदा आपल्या त्वचेसाठी होतो जर तुम्हाला फेशियल केल्यासारखा लूक हवा असेल तर रोज तुम्ही तूप आणि कॉफीचा तुमच्या डाएट मध्ये समावेश करू शकता आता वजन कमी कसं करायचं हा सुद्धा प्रश्न अनेकांच्या पुढे असतो तर तूप आणि कॉफीच्या सेवनाने कॅलरीज झपाट्याने बर्न होतात त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते शिवाय यामुळे ऍसिडिटीचा त्रासही कमी होतो पण मंडळी घी कॉफी किंवा घी चहाचं सेवन करण्याआधी तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांची एलर्जी आहे की नाही याची खात्री करून घेणं महत्त्वाचे आहे आरोग्य तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच तुम्ही तुमच्या डाएटमध्ये या कॉफीचा समावेश करू शकता आता घी कॉफीची रेसिपी सांगायची झाली तर तुम्हाला अर्धा कप पाणी घ्यायचे त्यात चहा पत्ती किंवा कॉफी टाकायची आहे ओवा टाकायचे आणि दूधही टाकायचे आणि या तयार झालेल्या मिश्रणामध्ये तुम्हाला अर्धा चमचा तूप टाकायचे तुम्ही इथं शुद्ध देसी घी सुद्धा वापरू शकता जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण या कॉफीचं सेवन दिवसातून एकच वेळेस करावं असं डॉक्टरांकडून सांगितलं जातं अतिप्रमाणात सेवन हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे तर दुसऱ्या बाजूला घी कॉफीचं सेवन न करता फक्त तुपाचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात करावा असा सल्लाही देण्यात येतोय आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी